नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन ऑफिसर या फ्री लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती 2021 यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील अंकगणित आणि बुद्धिमत्ता म्हणजेच मॅथ्स या घटकावरील प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिला प्रश्न आहे, अनघा मेघनापेक्षा 3 महिन्यांनी लहान आहे. अनघाचा जन्म अश्विन महिन्यात झाला असेल तर मेघनाचा जन्म कोणत्या महिन्यात झाला असेल? या ठिकाणी मराठी महिने दिलेले आहेत. मराठी महिन्यांचा क्रम कसा आहे बघा. पहिला आहे चैत्र, त्यानंतर वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. यामध्ये काय विचारले, अनघा ही मेघनापेक्षा 3 महिन्यांनी लहान आहे आणि कुणाचा जन्म अश्विन महिन्यात आहे तर अनघाचा. अनघाचा जन्म अश्विन महिन्यात आहे आणि अनघा ही मेघनापेक्षा 3 महिन्यांनी लहान आहे. म्हणजे मेघना हिचा जन्म 3 महिना अगोदर झाला असला पाहिजे. मग अश्विन बघा 7वा महिना आहे, 1, 2, 3 म्हणजे अनघाचा जन्म 4थ्या महिन्यात म्हणजेच आषाढ या महिन्यात झाला असेल. म्हणून याचं उत्तर येईल ए, आषाढ. पुढचा प्रश्न आहे, अनिल एका ठिकाणाहून उत्तरेला 2 किलोमीटर चालत जातो, तेथून उजवीकडे वळून 1.5 किलोमीटर अंतर त्याने धावत काढले. हा प्रश्न दिशावरती आहे. मग पहिला बघा, अनिल हा एका ठिकाणाहून उत्तरेला 2 किलोमीटर चालत गेला आहे. बघा अनिल इथं आहे उत्तरेला, म्हणजे वरती 2 किलोमीटर हा चालत गेलेला आहे. तिथून उजवीकडे 1.5 किलोमीटर तो धावत गेलेला आहे. त्यानंतर पुढं काय दिलं बघा, पुढे पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर अंतर त्याने सायकलवरून पार केले. परत उजवीकडे तो 2 किलोमीटर सायकलवरून गेलेला आहे तर तो मूळ ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे? तो मूळ ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे म्हणजे आपल्याला ही दिशा विचारलेली आहे. ठीक आहे, मग ही दिशा असते पूर्व. याचं उत्तर येईल ए, पूर्व. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर समोर येईल? कचट तपय तर गजड प्रश्नचिन्ह. मराठीतील मुळाक्षरे कोणती आहेत बघा, क ख ग घ च स ज झ ट ठ ड ढ त थ ध ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ. आता ह्यामध्ये जरा असं ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल, यामध्ये पहिलं दिलेलं आहे कचट, त्यानंतर दिलेलं आहे तपय. ह्यामध्ये जो काय संबंध आहे तो आपल्याला पुढे विचारलेला आहे. बघा क च ट हे पहिले अक्षर आहेत, त्याच खाली पहिले अक्षर असणार आहे त प य. पुढचं दिलेलं आहे गजड, गजडमध्ये बघा ग ज ड, यामध्ये सगळ्या शब्दसमूहामधील तिसरं अक्षर घेतलेलं आहे गजड. त्या पद्धतीनं पुढचे 3 अक्षर येतील डबल. याचं उत्तर येईल बी, डबल. पुढचा प्रश्न आहे, मूर्तिकार मूर्ती तर विणकर प्रश्नचिन्ह. मूर्तिकार मूर्ती यामध्ये जो काही संबंध आहे तो विणकर आणि कशामध्ये असेल? तर मूर्तिकार मूर्ती बनवतो, विणकर कापड विणतो. याचं उत्तर येईल डी, कापड. पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी एक त्या समूहातील नाही तो शोधा, सोम, मंगळ, गुरु, शुक्र. जर तुम्ही थोडंसं विचार केला तर तुम्हाला कळेल, मंगळ हा ग्रह आहे, गुरु हा ग्रह आहे, शुक्रसुद्धा ग्रह आहे, पण सोम कोणताच ग्रह नाही, त्यामुळं याचं उत्तर येईल सोम. हा गटात न बसणारा शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर समोर येईल? अक्षर मालिका आहे ए एफ डी
BGE, CFG आणि DI-चे. यामध्ये बघा, पहिल्या तीन अक्षरसमूहामध्ये पहिलं अक्षर A आहे, नंतर BCD मधील E, तसेच दुसरा अक्षर F, GHI नंतरील J. मग ई जे आहे का कुठे बघा, इथं नाही आहे, इथं पण नाही, या ठिकाणी पण नाही. मग ई जे एच म्हणजे उत्तर येईल डी. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? एक अंक मालिका दिलेली आहे, प्रश्नचिन्ह 8, 27, 64, 125 आणि 216. आता या संख्या जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल या संख्या नैसर्गिक संख्यांच्या घन दिलेल्या आहेत. या ठिकाणी बघा, 2 चा घन 8 आहे, त्यानंतर 3 चा घन 27 आहे, 4 चा घन 64 आहे, 5 चा घन 125 आहे आणि 6 चा घन 216 आहे. मग 2 च्या अगोदरची संख्या आपल्याला बघायची आहे. 2 च्या अगोदरची संख्या 1 आहे, 1 चा घन येईल 1, मग इथं संख्या येणार आहे 1, याचं उत्तर येईल C 1. पुढचा प्रश्न आहे, घड्याळात 9 वाजले आहेत, तास काटा पश्चिम दिशा दाखवतो, तर मिनिट काट्याची दिशा त्याच्या विरुद्ध दिशा कोणती? इथं काय विचारलं बघा, मिनिट काट्याची दिशा विचारली नाही, मिनिट काट्याची विरुद्ध दिशा विचारलेली आहे. ठीक आहे, मग घड्याळात जर 9 वाजले असेल तर बघा, यामध्ये तास काटा म्हणजे हा तास काटा कोणती दिशा दाखवतो आहे, तर पश्चिम दिशा दाखवतो आहे. मिनिट काटा हा कोणती दिशा दाखवेल मग, तर उत्तर असेल, आणि आपल्याला विचारलं आहे मिनिट काट्याच्या विरुद्ध दिशा, मग मिनिट काट्याच्या विरुद्ध दिशा असेल उत्तरच्या अपोजिट, ती म्हणजे दक्षिण. म्हणजे जो उत्तर येईल सी, दक्षिण. पुढचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत अल्फाबेट्स हा शब्द 1, 2, 3, 4, 1, 5, 6, 7, 8 असा लिहिला असेल, तर हेल्थ हा शब्द कसा लिहितील? मग यामध्ये बघा, अल्फाबेट्स यामध्ये बघा, एला 1, यलला 2, पीला 3, एचला 4, एला 1, बीला 5, ईला 6, टीला 7 आणि एसला 8 दिलेला आहे. मग हेल्थसाठी काय येईल बघा, एचसाठी 4, ईसाठी 6, एसाठी 1, एलसाठी 2, टीसाठी 7 आणि एचसाठी 4. आपलं उत्तर येईल 46, 12, 74. कुठं आहे बघा 46, 12, 74? तर 46, 12, 74 ऑप्शन बी हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत स्टँड हा शब्द FGNAQ असा लिहिला असेल, तर त्याच पद्धतीनं ट्रॉली हा शब्द कसा लिहाल? बघा, अक्षरमालिका आहे ABCDEFG, हे अल्फाबेट आपण लिहिलेले आहेत. हे अशा पद्धतीने लिहिण्याचा फायदा म्हणजे एच्या ऑपोजिट कोणता असेल तो आपल्याला समजेल. यामध्ये बघा, स्टँड हा शब्द FGNAQ लिहिलेला आहे. मग एस बघा, एस पहिला अक्षर, त्याचा नंबर आहे 19. मग एससाठी काय लिहिलेलं आहे, एससाठी आलेलं आहे एफ, एफचा नंबर किती आहे 6. बघा, एस आणि एफ यामधला फरक किती आहे, 19 वजा 6 तो आला 13. पुढचं बघा, टी आणि जी, टी काय आहे बघा, ती आहे 20
आणि जी आहे 7. बघा टी आणि जी मधला फरक, टी वजा जी तो किती येतो बघा, 20 वजा 7 13. म्हणजे आपलं लॉजिक इथं व्हेरीफाय होत आहे. तिसरा अल्फाबेट बघा ए एन, ए पहिला आहे आणि एन 14वा आहे. म्हणजे ए आणि एन यामधला फरक, ठीक आहे. म्हणजे यामध्ये किती अंतर आहेत, तर 1 वजा 14. म्हणजे आपला डिफरन्स जो आहे तो फरक आहे 13चा, ठीक आहे. सेम तसंच आपल्याला ट्रॉलीमध्ये बघायचं आहे. मग टीसाठी काय येईल बघा, टी कुठं आहे, टी 20 आहे. म्हणजे जी येईल, पहिलं अक्षर येईल जी, कारण 20 मधनं जर 13 वजा केल्या तर 7 येतं आहे. मग 7 हे जीसाठी असणार आहे. आरसाठी बघा, आर आहे 18. 18 वजा 13 किती येईल, 5. म्हणजे ई येईल. 5साठी काय, ई आहे. मग जी ई कुठं आहे बघा, हा कॅन्सल झाला आणि हा कॅन्सल झाला. मग बी आणि डीमधला उत्तर असणार आहे आपलं. नेक्स्ट बघा ओ, ओ हा किती नंबर आहे, तर 15 नंबर आहे. मग 15 वजा 13 किती येईल, 2 येईल, ठीक आहे. 2 नंबर अक्षर कोणता आहे, तर बी, जी एफ बी. कोणते येईल मग, जी एफ सॉरी जी ई बी आपलं उत्तर येईल. जी ई बी म्हणजे बी हे उत्तर आहे, डी कॅन्सल आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीत त्रिकोणांची जास्तीत जास्त संख्या किती. आता यामध्ये बघा, एक त्रिकोण दिला आहे, त्या त्रिकोणामधले एकूण त्रिकोण किती आहेत ते आपल्याला काढायचं आहे. यामध्ये एक ट्रिक आहे, जर आपल्याला अशा पद्धतीनं जर 2 त्रिकोण दिले असतील की ज्यामध्ये त्रिकोणाच्या एका बिंदूमधून पुढील बाजूवरती जर एक लंबरेषा काढली असेल, तसेच दुसऱ्या बिंदूपासून त्याच्या समोरील बाजूवरती एक लंबरेषा काढली असेल, तर त्यामध्ये त्रिकोणी संख्या कशी काढायची त्याची एक ट्रिक आहे. लहान त्रिकोण प्लस त्रिकोणाच्या लंबरेषा त्याचा वर्ग अधिक सर्वात मोठा त्रिकोण. आता बघा ह्यामध्ये किती येईल बघा, ह्यामध्ये लहान त्रिकोण किती आहेत, 1, 2 आणि 3 हे लहान त्रिकोण आहेत, अधिक त्रिकोणाची लंबरेषा किती आहेत, मग या बिंदूपासून ही एक लंबरेषा काढल्या समोरील बाजूवरती, ही एक झाली, आणि या बिंदूपासून समोरील बाजूवरती एक लंबरेषा काढले, अशा पद्धतीनं 2 लंबरेषा आहे. मग 2 आणि त्याचा वर्ग अधिक सर्वात मोठा त्रिकोण, सर्वात मोठा त्रिकोण म्हणजे हा असणार आहे सर्वात मोठा त्रिकोण, ठीक आहे, तो असणार आहे 1. किती येईल बघा, 3 अधिक 2चा वर्ग 4 अधिक 1 3 अधिक 4 7 7 आणि 1 8. मग या त्रिकोणामध्ये 8 एवढे त्रिकोण असणार आहेत, ठीक आहे. लहान त्रिकोणी संख्या घेतली 1 2 3, लंबरेषा 2 आहेत, त्याचा वर्ग अधिक मोठा त्रिकोण. सेम तेच लॉजिक यामध्ये वापरा. लहान त्रिकोण किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 अधिक लंबरेषा किती आहेत, 1 2 आणि 3, 3 लंबरेषा आहेत, 3चा वर्ग आणि सर्वात मोठा त्रिकोण तो 1 आहे. मग किती बघा, 6 3चा वर्ग 9 आणि 1, 6 9 15 15 1 16, याचं उत्तर येईल डी 16. पुढचा प्रश्न आहे, 333 या क्रमाने 7 वेळा संख्या लिहून त्याची बेरीज केली तर येणाऱ्या बेरजेतील सर्व अंकांची बेरीज किती येईल. मग 333 अशा पद्धतीनं 7 वेळा संख्या लिहिल्या आहेत,
बघा, 3, 33, 333, 3333 अशा पद्धतीनं 7 वेळा आपण संख्या लिहिल्या आहेत. या संख्यांची बेरीज करायची आहे. बघा, एकक स्थानी अंक 7 वेळा आलेला आहे, म्हणजे 3 × 7 = 21 येईल. 1 हा एकक स्थानी येईल, 2 हातच्या येईल. 3 परत 6 वेळा आलेला आहे, 3 संग 18, 18 × 2 = 20, 0 येतील. 2 परत 7 येणार आहेत. परत 3 5 वेळा आहे, 3 5 = 15, 15 × 2 = 17, 7 येतील, 5 1 येतील. परत 3 4 वेळा आहे, 3 × 12 अधिक 1 = 13, 3 येतील, 1 हातचा येईल. 3 3 वेळा आहे, 3 3 = 9 आणि 1 हातचा 9 अधिक 1 = 10, 0 येतील, 1 हातचा येतील. 3 2 वेळा आहे, 3 अधिक 3 = 6 आणि 1 हातचा 7 आणि 3 as it is. मग या बेरीजेतील सर्व अंकांची बेरीज आपल्याला करायची आहे. काही बेरीज बघा, 3 + 7 + 0 + 3 + 7 + 0 + 1. 3 × 7 = 10, 10 × 3 = 13, 13 × 7 = 20, 20 × 1 = 21. याची बेरीज येईल 21. ऑप्शन सी हे बरोबर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि विजन ऑफिसर या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल.